महिला दिनाचा हा उदय एका कामगार आंदोलनामधून म्हणून झाला आहे. 1960 साली हे आंदोलन सुरू झालं होतं. या दिवशी 15,000 महिलांनी न्यूयॉर्क येथे मोर्चा काढून मोर्चा काढलेला होता आणि कारण फक्त दोनच होतं. एक त्यांना चांगलं वेतन हवं होतं आणि मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी प्रथम आंदोलन केलं. अहवाल जर आपण घेतला तर प्राचीन काळी खरं म्हणजे स्त्रियांचा दर्जा उच्च होता. गार्गी मैत्री यासारख्या विदुषी त्या काळामध्ये होऊन गेलेल्या होत्या आणि त्या वादविवादामध्ये भाग घेत होत्या आणि त्यामुळे त्या काळामध्ये खरं स्त्रियांचा दर्जा उच्च होता. त्यानंतर रामायण महाभारत काळामध्येही स्त्रीला देवता मानलं जात होतं किंवा स्त्रियांचा दर्जा उच्च होता. पण मध्ययुगीन कालखंड जर आपण पाहिला तर तो स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अंधकारमय कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि या काळामध्ये स्त्रियांच्या वरती अनेक प्रकारची बंधनं आली. लहान वयामध्येच मुलींचे विवाह केले जाऊ लागले आणि मग विवाह म्हणजे काय, पती म्हणजे काय आणि वैवाहिक सौख्य म्हणजे काय हे कळण्या अगोदरच तिच्या गळ्यामध्ये वरमाला घातली जात असे आणि ती उंबरठा ओलांडून सासरच्या घरामध्ये प्रवेश करत असे आणि मग अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या तिच्यावरती पडत असत. आणि पूर्वीच्या काही आपल्याला माहिती की एकत्र कुटुंब पद्धती होती आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्यांच्याच मर्जी सांभाळायच्या आणि तिनं आपलं मार्गक्रमण करायचं. आणि मग त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सासूरवास सुद्धा फार होता आणि या सासूरवास सहन करत करत आज आपल्याला माहिती आहे की मानसिकता बदलत झालेली. आणि मग या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळतं की स्त्रीकडे एक मादी म्हणून पाहिलं जातं आणि मग आज बाहेर पडलेल्या एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो. आपण आता सध्याच्या दोन घटना आपल्याला माहितीये की प्रियांका रेड्डी आणि एक प्राध्यापिका महाविद्यालयामध्ये काम करणारी तर तिच्यावरती रॉकेल होतून तिला जाळण्यात आलेलं आहे. यासारख्या घटना सारख्या आणि वारंवार घडत आहेत आणि मग स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न आपल्या पुढे आज निर्माण झालेला आहे की एका बाजूला स्त्रीनं उत्तुंग अशा प्रकारची प्रगती केलेली आहे पण अजूनही तिला सुरक्षितता नाही. आणि ही सुरक्षितता आज अशी आपल्याला पाहायला मिळते की फक्त तरुण असलेल्या स्त्रीवरतीच अशा प्रकारचे अन्याय होतात असं नाही तर आज आपल्याला असं दिसतं की 4-5 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत अशा स्वरूपाचा अत्याचार स्त्रियांच्या वरती होतो. अगदी 3-4 वर्षाची मुलगी घरामध्ये आई ठेवून बाहेर गेली तर ती सुरक्षित राहील याची गॅरंटी नाही. आज अशा मुलींच्या वरती सुद्धा अत्याचार होतो. किती भीषण प्रकार आहे बघा की माणसाला जी नाती आहे त्या नात्यांचा विसर पडलेला आहे किंवा अशा प्रकारचं कृत्य करत असताना त्यांना आपली बहीण डोळ्यापुढे काय येत नाही, आपली आई डोळ्यापुढे काय येत नाही. आणि मग अशा प्रकारचे कृत्य जे आहे ते कृत्य समाजामध्ये आज वाढत चालले आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की 16 वर्ष धोक्याचं आणि त्यामुळे 16 वर्षी मुलीला जास्त जपलं जात होतं. पण आजच्या मातांना आव्हान आहे की 3-4 वर्षाच्या मुलीपासून त्यांना सांभाळावं लागतंय की ती मुलगी मी कुणाच्या शेजाऱ्याजवळ जर ठेवून गेले तर ती सुरक्षित राहील की नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे दुसरीही बाजू स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर आज आपण पाहिली तर ती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे याच्यासाठी सुद्धा आपण स्त्रियांनी एकत्र आलं पाहिजे, याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. खरं म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुणीच कुणाला कमी लेखायचं नाही आणि स्त्री आणि पुरुष हे आपलं सहजीवन आहे. एकमेकाच्या सहजीवनातून आपण पुढे जायचंय आणि त्याच्यामध्ये कुणीही कोणाला कमी लागता. एकमेकाला मदतीचा हात जर आपण केला आणि आपण दोघंही समान आहोत ही भावना जोपर्यंत समाजामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत स्त्रीला सुरक्षितता मिळणार नाही. किंवा आपण म्हणताना आज म्हणतोय की स्त्रिया आणि पुरुषांना समान हक्क आहेत, अधिकार आहेत, वेतन समान आहे. किंवा शासनानं सुद्धा किती तरी कायदे केलेले आहेत की ते स्त्रियांच्यासाठी अनुकूल अशा प्रकारचे आहेत की आज मालमत्तेमध्ये वाटा मुलींना पण आहे आणि मुलांना पण आहे. पण समाजाला अजून तो रुजतोय का बघा. एखादी मुलगी जर आई वडिलांकडे माझा वाटा पाहिजे म्हणायला गेली तर ती आई वडिलांना सुद्धा आवडत नाही. ही मानसिकता अजून बदलली नाही. पूर्वीपासून चालत आलंय की संपत्तीचा वाटा कोणता मुलगा आणि मुलगा हवाच ही भावना आहे. त्याच्यामधून स्त्री भ्रूण हत्यांचं प्रमाण किती वाढत चाललंय बघा. की मुलगी मला नकोच, शेरेखोरपणा वाढत जातो, हट्टीपणा वाढत जातो आणि हे नॅचरल आहे. म्हणजे हे मुद्दामून कोणी करतं असं नाही. आणि मग जी तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीला हे नको असतं. तरुण पिढीला असं आता स्वातंत्र्य हवं आहे, आमच्यावरती बंधनं नको आहेत, आमच्या खाण्यापिण्यावरती तुम्ही कोणत्याही प्रकारची बंधनं घालू नये, आमच्या उठण्यावरती तुम्ही बंधनं घालू नये, आम्ही बायकांना बाहेर फिरायला घेऊन गेलो तर तुम्ही बंधनं घालू नये. पूर्वी आपल्याला माहित होतं की सासू कधी बाहेर पाठवत नाही, सासू म्हणायची स्वयंपाक कोण करायचा. पण आज सासवा बिचारा स्वयंपाक करतात आणि सुनेने म्हणतात जावे तू जाऊ नये मी करते. म्हणजे हे समायोजन आजच्या सासवाने सुद्धा साधायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हा बदललेला काळ आहे.
की आजची वासू असं म्हणत नाही आमच्या काळात आमच्या सासूनं त्रास दिला म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो. म्हणजे हे परिवर्तन झालेलं आहे आणि बऱ्याच घरामध्ये हे पाहायला मिळतं. आणि आज आपल्याला माहितीये की लग्न झाल्यानंतर सुनास आत्यानं म्हणता आई म्हणतात. गोंडस नाव दिलेलं आहे सासूला आई म्हणून. आणि त्याच्यामुळे आई म्हटल्यानंतर आईची जबाबदारी वाढते. तिला आईसारखंच वागावं लागतं. पण तरी सुद्धा आपल्याला माहितीये की कुठल्याही कुटुंबामध्ये थोड्याफार प्रमाणात विसंवाद सुद्धा होत असतो. माणूस म्हटलं की मतभेद असतात. पण थोडस आपण जुळवून घेणं ही आपली जबाबदारी. काळ बदललेला आहे. आणि आज काय होतंय बघा की आजच्या सासवांची आणखीन एक अशा प्रकारची परवड अशी होते की आजपर्यंत घरासाठी खूप काही केलेलं असतं. आणि मग सुना आल्यानंतर असं वाटतं की जरा आता आपल्याला निवांतपणा मिळावा. पण सुना नोकरीवाले असतात आणि सुना बाहेर पडतात आणि मग नातवंड सांभाळायची जबाबदारी पुन्हा सासवांवरती येऊन पडते. म्हणजे जबाबदारी म्हणून सांभाळताना पूर्ण जबाबदारी त्या नातवंडाची त्या सासूला घ्यावी लागते. आणि ती असतील तर एके ठिकाणीच खातं घ्यावं. कारण प्रत्येक ठिकाणच्या खात्यांच्या बद्दलच्या नोंदी आपल्या लक्षात राहतातच असं नाही. आणि त्यामुळे एखादी जवळपास आपल्या असेल बँक तर त्या बँकेमध्ये आपली खाती जी आहेत तर ती खाती आपण एकाच खात्यामध्ये बँकेच्या आपण आपले व्यवहार जे आहेत तर ते व्यवहार करावेत. त्याच्यानंतर मेडिकल इन्शुरन्स आहे तर तो आपण हे केला तर ते फार बरं होईल. कारण उतारवयात कोणता आजार कधी आपल्याला लागेल हे काही सांगता येत नाही. आणि दुसरं म्हणजे आपण मृत्यूपत्र करून ठेवावं अगोदरच मुलांच्या हातामध्ये सगळं देऊ नये. म्हणजे एक म्हण आहे म्हणतात बघा की पुण्यातलं ताट देऊ पण बसायचा पाठ देऊ नये. कारण नंतर पश्चातापाची वेळ येते. आपण सगळंच दिल्यानंतर मुलं आपल्याशी चांगलं वागतील की नाही ही गॅरंटी नाहीये. आजचा समाज बदललेला आहे आणि त्याच्यामुळं मृत्यूपत्र करावं. आणि मृत्यूपत्रामध्ये आपल्याला कोणाला काही द्यायचंय ते लिहून ठेवावं. आणि आपल्या मागे तिकडे काय का होईना पण तोपर्यंत तरी आपलं जे आहे ते आपल्या जवळच ठेवावं. आणि आपल्या नंतर आपल्या मुलांच्या किंवा आपल्याला कुणाला काही द्यायचं असेल तर ते त्याला द्यावं. किंवा मुलींना सुद्धा द्यायला थोडं बहुत काही हरकत नाही. म्हणजे काळ बदललेला आहे. मानसिकता आपण बदलली पाहिजे. म्हणजे आई वडिलांनाच असं वाटतं की त्या लग्न होऊन गेल्या त्या पाहुण्या आहेत आणि त्यामुळे त्यांना आता काहीच द्यायचं नाही. तर असं नाही. सिक्युरिटी ती पण ठेवा. उद्या मुलांनाच नाही सांभाळ तर मुलीकडे जाऊतो आपण. आणि मग मुलीला काहीच न द्यायचं मुलाला सगळं द्यायचं मुलीकडे जाऊन राहायचं तर तेही बरोबर नाही. एक वेळ मुलगी मान्य करेल की माझी आई आहे पण जावयाची गॅरंटी नाही. जावई म्हणणार आहे की तुझ्या आईला काय फुकटचं सांभाळायचं का. तिथं तिचा मुलगा माझ्या मारतोय आणि तू मात्र इथं येऊन तुझे आई वडील राहिलेले आहेत. म्हणजे शेवटी स्वाभिमानानं आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्या जवळचं जे आहे तर ते आपण आपल्या जवळच ठेवणं अतिशय गरजेचं आहे. किंवा आपण दोघं जेव्हा राहत असतो त्यावेळेला सुद्धा एकमेकांनी एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. औषधं दोघांची असतील तर ती वेगवेगळ्या डब्यात ठेवावीत. म्हणजे लक्षात येईल की ही तिची औषधं आहेत ही त्याची औषधं. काहीतरी काही वेळेला असं होईल एकमेकाची औषधं घेतली जातील आणि त्यामुळे त्याच्यासाठी वेगवेगळ्या डब्यामध्ये ही औषधं जी आहेत तर ती औषधं ही ठेवली पाहिजेत. झेपेल एवढा प्रवास करावा. झेपेल एवढा आहार घ्यावा. आणि सगळ्यांच्या मध्ये समरसून राहावं. एकमेकाशी मन जे आहे ते जुळवून घ्यावी. त्याने आपल्याला माहिती की या वयामध्ये आपलं मन जे आहे ते थोडं संवेदनशील होत असतं. जो तारुण्यातला जोश जो आहे तर तो कमी झालेला असतो. आणि त्यामुळे आपोआपच सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून मागावं. नातलंगाचे संबंध जे आहेत ते वाढवावेत. किंवा एकटं जर आपण राहत असेल तर त्यावेळेला आपल्या घरातली सिक्युरिटी आपण ठेवली पाहिजे. की आपल्या इमर्जन्सी डायल स्पीडमध्ये काही इमर्जन्सी नंबर ठेवले पाहिजेत की पटकन आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर त्या व्यक्तीला आपण फोन करू शकतो. सेफ्टी डोअर आपल्या दरवाजाला असलं पाहिजे. किंवा आपल्या घराची फरशी सुद्धा फार निसरटी असता कामाने किंवा कदाचित पाय घसरून पडण्याची शक्यता सुद्धा त्याच्यामुळे असू शकते. म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. पाश्चात्य देशांमध्ये जर आपण पाहिलं तर पाश्चात्य देशांमध्ये मुलांनी आई वडिलांना सांभाळलं पाहिजे असा काही तिथला संकेत नाहीये. कारण तिथले आई वडील सुद्धा मुलांना फार काही आपल्या पंखाखाली ठेवत नाही. म्हणजे अगदी 15-16 वर्षाची मुलं झाली की ती बाहेर पडतात स्वतःचं शिक्षण घेतात नोकरी करतात आणि मोठी होतात. आणि त्यामुळे आई वडिलांनाही फार काही मुलांना सांभाळावं लागत नाही. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर लग्न सुद्धा ते आपले आपले ठरवतात आणि लग्नानंतर आई वडिलांपासून वेगळे राहतात. आणि आई वडिलांना मुलांनी सांभाळलं पाहिजे अशा प्रकारचा संकेत तिथं नाहीये. अशा प्रकारची प्रथा तिथं नाहीये. पण तिथलं शासन जे आहे तर ते शासन मात्र वृद्धांची काळजी घेतं. तिथं वृद्धाश्रम सर्रास आहे तर वृद्धाश्रमाची संकल्पना तिथं रूढ झालेली आहे. आणि त्यामुळे वृद्धाश्रमामध्ये जावं लागतंय म्हणून काही कमीपणा असं तिथल्या लोकांना वाटत नाही. उलट तिथले लोक काय करतात की जसं वय वाढेल तस तसं ते काय करतात तर आपल्या आपोआप सामान कमी कमी करतात विकून टाकतात आणि छानपैकी थोडंसं सामान घेऊन ते वृद्धाश्रमामध्ये जातात.
आणि त्या समवयस्कांच्या मध्ये आपलं आयुष्य ते कंठत असतात आणि तिथल्या वृद्धाश्रमामध्ये सगळ्या सुविधा असतात. अगदी ब्युटी पार्लर सुद्धा तिथल्या वृद्धाश्रमामध्ये असतं. म्हणजे सगळ्या सुविधा तिथं उपलब्ध असतात आणि त्यामुळे आपण वृद्धाश्रमामध्ये राहतोय म्हणजे खूप काही कमीपणा आहे असं तिथं वाटत नाही. आणि तिथलं शासन जे आहे तर ते शासन वृद्धांची जबाबदारी घेतं. पण आपल्याकडे अजून तशा प्रकारची परिस्थिती आलेली नाहीये. शासन अजूनही जबाबदारी घेत नाही. जनता पक्षाच्या राज्यामध्ये 25 वृद्धाश्रम निघाले पण नंतर आपल्याला माहितीये की फारसं त्यांचा विकास झाला नाही. किंवा आज सुद्धा वृद्धाश्रम आहेत पण आज वृद्धाश्रमामध्ये जायला वृद्धांनाही नको वाटतं आणि त्याच्यामुळे वृद्ध जाण्यासाठी फारशी मानसिक तयारी ठेवत नाही. आणि जर समजा मुलांनी वृद्धाश्रमामध्ये ठेवलं तर त्या मुलाला नावं ठेवलं जातं की आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. आणि त्यामुळे वृद्धाश्रमाची संकल्पना सुद्धा आपल्याकडे फारशी रुजलेली नाहीये. खरं म्हणजे वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना ठेवण्यापेक्षा घरामध्ये समायोजन साधलं तर खऱ्या अर्थानं हे जे काही पूर्वीपासूनची आपली जी एकत्र कुटुंब पद्धती आहे ती पद्धतीच पुढे चालू राहिली तर ते अधिक चांगल्या प्रकारचं आहे. कारण या वयामध्ये आपल्या आसपास माणसं असणं जी जास्त गरज आहे. आपण एकटं असणं आणि आपल्याला काही झालं तर आपल्या जवळ कुणीतरी असण्याची गरज असते आणि आपल्याला माहिती की दोघांपैकी आधी कोण जाणार आहे आपल्याला माहिती नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्या जवळ कुणीतरी असणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे थोडंफार आपण समायोजन हे साधलं पाहिजे. मुलं आपल्याला माहितीये की एखाद्याला दोन असतात तीन असतात. कुठला तरी एखादा तरी आपल्याला सांभाळायला अशी आपल्याला अपेक्षा असेल तर त्याच्याजवळ राहावं किंवा अधूनमधून याच्याकडे अधूनमधून त्याच्याकडे आपण राहावं. आता तुम्ही म्हणाले नुसते तुम्ही सल्ले देताय. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी मलाही माहिती वस्तुस्थिती खूप वेगळी असते पण थोडंसं आपण समायोजन जर साधलं तर त्या कुटुंबामध्ये आपण राहू शकतो. संध्या छाया भिवती हृदया असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. तर आयुष्याची संध्याकाळ हा संधी प्रकाश आहे आणि तो सहज हसत हसत आपण झेलला पाहिजे. प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यातून आपण गेलेलो तर हा शेवटचा टप्पा आहे. तर या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये एक परिपक्वता आलेली आहे. आपल्यामध्ये एक मॅच्युरिटी आलेली आहे आणि त्याचा आपण इतरांना उपयोग कसा होईल किंवा त्यांच्या बरोबर सुद्धा आपण त्यांच्यासारखं जर वागलो तर फारसे काही हेवे दावे किंवा जे काही घरामधले जे काही विसंवाद आहेत तर ते विसंवाद हे होऊ शकणार नाहीत. शेवटी आपल्याला माहिती की जनरेशन गॅप आहे. दोन पिढ्यांमधलं अंतर आहे आणि त्याच्यामुळं मुलांची पिढी आणि आपली पिढी याच्यामध्ये हा गॅप असल्यामुळं सुनांच्यात आणि आपल्यामध्ये सुद्धा विचारामध्ये फरक असतो. पण थोडस आपण त्यांच्यामध्ये सांगून घेतलं पाहिजे. कारण आपल्याला माहितीये की जास्त वितुष्ट आलं तर एकमेकाची तोंडं न बघण्या इतकं वितुष्ट जर आलं तर पुन्हा आपल्या जीवनाला जगण्याला तयार आहे. मग मुलांनी आपल्याकडे यायचंच नाही फिरकायचंच नाही आणि मग आपण एकट्यानंच रटाळवानं जीवन जगणं हे पण आपल्याला बरं वाटत नाही. अर्थात आपल्याला माहितीये की समोरच्याने तशी साथ द्यायची असते. एकटे आपणच साथ देऊन चालत नाही. समोरच्याने तशी साथ दिली तर आपोआप कुटुंबामध्ये जो सुसंवाद आहे तर तो सुसंवाद हा चालू शकतो. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण नातवंडांच्या मध्ये आपला वेळ घालवावा. प्रेमानं सगळ्यांशी आपण वागवावं आणि आपल्या गरजा ज्या आहेत तर त्या गरजा हळूहळू आता कमी करत जाव्यात. स्वावलंबी राहावं. जर आपलं शरीर साथ देत असेल तर फारसं दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये. आपलं आपण आपल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण करायला काही हरकत नाही. रिस्पॉन्स मिळतोच असं नाही. औषधासाठी पैसे मागावे लागतात. कुठं बाहेरगावी जायचं असलं तर पैसे मागावे लागतात. किंवा लेकीकडे जायचं असेल तरी पैसे मागावे लागतात. किंवा लेख बाहेर पडायला नाही तर आईचा जीव तुटत असतो की तिला एखादी साडी घ्यावी. मुलगा घेईलच का नाही याची गॅरंटी नसते. आणि जर आपल्याजवळ पैसे असतील तर आपण आपल्या नातवंडाची हाऊसमोज करू शकतो. आपल्या मुलीची हाऊसमोज करू शकतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्येष्ठांनी सक्षम असणं ही आज काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण अगोदरच ती तयारी केली पाहिजे की आपल्या वृद्धापकाळाची तयारी तरतूद आपण केली पाहिजे. कुठेतरी पैसे गुंतवले पाहिजेत. महिन्याला काहीतरी पैसे आपल्या हातामध्ये आले पाहिजेत आणि ते आपल्या मनासारखे आपल्याला खर्च करता आले पाहिजेत. आणि त्याला कोणी विचारता कामा नाही की तू हे कशाला खर्च केले. पण आज असंही पाहायला मिळतं बघा की आई वडिलांनी आपले पैसे आपल्या मुलींवरती कुणावरती खर्च केले ते सुद्धा मुलांना सहन होत नाही. ही सुद्धा आजची परिस्थिती आहे. म्हणजे कानोसा घेतला तर मुलांना तेही आवडत नाही की आई वडिलांनी पैसे कुणावरती उधळतात कसे उधळतात. म्हणजे त्या पैशावरती सुद्धा आमचा अधिकार आहे. पण आपण त्याचा विचार करायचा नाही. तर आपल्याला जिथं पैसा खर्च करू वाटतोय तिथं आपण खर्च करावा. आपले शारीरिक स्वास्थ्य आहे तोपर्यंत आपण बाहेर फिरावं, पर्यटन करावं, सहजीवन जगावं. आणि आपल्या आजपर्यंत जे काही आपले छंद राहून गेलेले आहेत तर ते छंद सुद्धा जोपासायला काहीच हरकत नाहीये. आणि आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो तर अशा ठिकाणी आपला जो काही वेळ आहे तर तो वेळ आपला घालवावा आणि आपला हट्टीपणा सोडून द्यावा. आणि मुलांना सारखंच आपण उपदेश करू नये. उपदेशाच्या मुलांना नको असतात आणि आपण दुर्लक्ष करायचं.
त्यांचा संसार आहे, त्यांची मुलं बाळ आहे, उघडतील नाहीतर ठेवतील काय करायचं, आजपर्यंत आपण जमवलेलं आहे, पण आता ते त्यांच्या ताब्यात घेऊन कधीतरी आपल्याला जायचंच आहे, कुणाकडे आपण बाहेर येणार नाहीये, आणि त्याच्यामुळं फारसे खटके उडू नयेत या दृष्टिकोनातून आपण थोडस सामंजस्यानं वागावं अशा प्रकारची अपेक्षा आपण थोडीशी ठेवावी. फार उतावेळपणा करू नये, सारखा सल्ला देऊ नये, विचारलं तरच आपण काही असेल तर ते बोलावं, बाहेर आपलं हे करावं, आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला जर मदत करता येत असेल तर करायला काहीच हरकत नाही, कारण शेवटी बसून राहिलो तर कुठलीतरी व्याधी आपल्याला जडते. आणि तुला जेव्हा मी बघत होते त्यावेळेला कितीतरी ज्येष्ठांच्या अनेक समस्या माझ्या डोळ्यापुढे येत होत्या, आणि मला जाणवत होतं की या समस्या ज्या आहेत तर त्या समस्या कशामुळे निर्माण होत आहेत. तर मला एक असं जाणवलं की ज्यांची आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नाहीये किंवा ज्यांना उत्पन्नाचं साधन नाही या वयामध्ये, या लोकांच्या बाबतीमध्ये ही समस्या जी आहे ती समस्या जास्ती प्रमाणामध्ये जाणवते असं मला जाणवलं. कारण बऱ्याच लोकांचा अभ्यास करत असताना किंवा आमच्या समाजशास्त्रामध्ये ज्येष्ठांची समस्या, वृद्धांची समस्या हा टॉपिक आमच्या SYBL आहे, त्याच्यामध्येही मी अभ्यास केलेला होता. आणि मग मी म्हटलं की सातारा शहरामध्ये, की साताऱ्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की सातारा म्हणजे पेन्शनरांची सिटी, की या वयामध्ये आपल्या आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात, आणि मग अशा वेळेला जर पैशाची गरज असेल आणि ती मुलांकडे मागितली तर मुलांकडून ती पूर्ण होईलच याची गॅरंटी नसते. आता काळ बदललाय, पूर्वी आपल्याला माहिती की एकत्र कुटुंब पद्धत होती आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वृद्धांना खूप मान होता, आदर होता. आपली संस्कृती पण अशीच आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आणि त्याच्यामुळे वृद्धांना सांभाळलं जात होतं, किंवा हे परावलंबी आहेत किंवा यांना आपल्याला सांभाळावं लागते असं त्या काळामध्ये वाटत होतं. पण आपल्याला माहितीये की औद्योगिकरणानं विभक्त कुटुंब पद्धती प्रचारात आली आणि खऱ्या अर्थानं वृद्धांच्या समस्या जाणवायला लागल्या. आज असं दिसतं की आई वडील जीवाची काळजी करतात, पैसा पैसा करतात, मुलांना शिकवतात, फॉरेनला पाठवतात, आणि मग मुलं बाहेर जातात आणि मग घरामध्ये आज फक्त दोघच असतात, पती पत्नी. आयुष्याची संध्याकाळ एकमेकाच्या साथीनं त्यांना घालवायची असते, आणि मग या वयामध्ये असं वाटतं की नातवंड आपल्या अंगाखांद्यावरती खेळावेत, त्यांच्यामध्ये आपलं मन रमवावं, पण मुलं तिकडे भरारी मारून गेलेली असतात, ते मागं बळून यायला तयार नसतात. आणि मग या लोकांची अशी समस्या निर्माण होते की आता वेळ कसा काढायचा. आणि खरं हे ज्येष्ठ नागरिक संघ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं एक साधन आहे. आणि शरण खऱ्या अर्थानं आपल्याच समाजातल्या पुरुषांचे डोळे उघडले की आपल्या समाजामध्ये कितीतरी अनिष्ट अशा प्रकारच्या प्रथा आहेत, आणि या प्रथा खरं म्हणजे आपण काढून टाकल्या पाहिजेत, आपल्या संस्कृतीमध्ये त्या खोलवर रुजलेल्या आहेत की त्या कमी व्हायला पाहिजेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्या देशातल्या काही समाज सुधारकांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामधून आपल्याला असं दिसतं की सतीची चाल बंद करण्यासाठी राजाराम मोहोत्रा यांनी प्रयत्न केला. आपली स्वतःची भावजे जेव्हा त्या चितेवरती उभे टाकवते त्यावेळी त्यांचं मन रवलं आणि त्यांनी ही जी काही प्रथा आहे तर ती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच्यानंतर या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामधून अनेक प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या मध्ये आला आणि स्त्री पुरुष समानता असली पाहिजे याचीही जाणीव झाली. आणि मग आपल्याला माहिती की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि स्त्रिया शिक्षणासाठी घराबाहेर पडल्या. पण त्या काळामध्ये आपल्याला माहिती की सावित्रीबाईंना कितीतरी त्रास सोसावा लागलेला होता, चिखल त्यांना अंगावरती घ्यावं लागतं, शेण अंगावरती घ्यावं लागलं होतं, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. आणि खरं म्हणजे ज्योतिबांनी त्यांना घडवलं, त्यांना शिकवलं, त्यांना आद्य शिक्षिका बनवलं आणि पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींच्यासाठी शाळा सुरू झाली. आणि सुरुवातीला जेव्हा ज्या काही 7-8 मुली येत होत्या तर त्या कशा येत होत्या तर त्यांना सुद्धा शाळेमध्ये येण्यासाठी पोत्यातून आणलं जात होतं आणि तिथं त्यांना त्या शाळेमध्ये सोडलं जात होतं आणि त्या मुली शिक्षण घेत होत्या. पण सावित्रीबाईंनी आपली जिद्द सोडली नाही आणि अशा प्रकारे शिक्षणाचा प्रसार झाला आणि आज खऱ्या अर्थानं आपण जे इथं आहोत शिक्षित, त्यात सावित्रीबाई फुलेंना पहिला आपल्याला सलाम केला पाहिजे.